गुड आफ्टरनून स्टुडंट वेलकम टू अवर इंग्लिश सेशन आज आपण युनिट टूमधील टू पॉईंट वनमधील ट्राय अगेन ही पोयम पाहणार आहोत या पोयममधले आपण प्रथमत मधील क्वेश्चन पाहणार आहोत फर्स्ट क्वेश्चन व्हॉट डू यू लाईक पोयम ऑर स्टोरीज तुम्हाला गोष्ट आवडते का कविता आवडतात तर त्याचा आन्सर असणार आहे आय लाईक like बोथ म्हणजे मला दोन्हीसुद्धा आवडतात पोयमसुद्धा आणि स्टोरीजसुद्धा आता सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट काइंड ऑफ पोयम डू यू एन्जॉय द मोस्ट तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कविता जास्त आनंद देतात तर आन्सर आय एन्जॉय लिरिकल अँड द अँड डिडेक्टिक पोयम मोस्ट थर्ड क्वेश्चन डू यू थिंक पोयम कॅन इन्स्पायरस इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देतात का तर त्याचा आन्सर आहे येस आपल्याला पोयम काय करतात प्रेरणा ह्या देत असतात आता फोर्थ क्वेश्चन पाहूया डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोयम तुम्हाला प्रेरणा देणारी एखादी कविता आठवती आहे का तर त्याचा आन्सर असणार आहे येस आय रिमेंबर द इन्स्पायरिंग पोयम वी शॅल ओवरकम त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे वेन डीड यू लर्न ऑर लिसन टू इट तुम्ही ही कविता केव्हा ऐकली होती किंवा शिकली होती तर त्याचं आन्सर असणारे आय लर्न इट व्हेन आय वॉज इन स्टँडर्ड सेवन ज्यावेळेस मी सेवन स्टँडर्डमध्ये होतो त्यावेळेस ही कविता मी शिकलेली आहे तुम्हीसुद्धा सेवन स्टँडर्डमध्ये वी शॅल ओवरकम ही कविता शिकलेली आहात आता आपण सिक्स क्वेश्चन पाहूया व्हॉट मॅसेज डू यू गेट फ्रॉम इट तुम्हाला या कवितेपासून कोणता संदेश मिळतो तर त्याचा आन्सर आहे द मॅसेज वी गेट फ्रॉम धिस पोयम इज दॅट इफ वी हॅव फेथ इन सेल्फ वी शॅल ब्रेक थ्रू ऑल द हर्डल्स अँड अस फ्री अँड लिव्ह इन प्लेस आपल्यावर स्वतःवर विश्वास असेल तर कोणतेही कठीण काम किंवा आपण बंधनातून मुक्त होऊ शकतो अँड लिव्ह इन पीस म्हणजे आपण शांततेत जीवन जगू शकतो आता पुढील क्वेश्चन आपण पाहूया फ्रॉम ग्रुप ऑफ सिक्स इच एव्हरी वन फ्रॉम द ग्रुप शूड शेअर अँड एक्सपिरियन्स और अ सिच्युएशन वेअर ॲट फर्स्ट ही ऑरशी एक्सपिरियन्स फेल्युअर बट आफ्टर कंटिन्युअस एफर्ट ॲचीव सक्सेस म्हणजे तुम्हाला सहा स्टुडंटचा म्हणजे सहा विद्यार्थ्यांचा ग्रुप करायचा आहे आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही ला एखाद्या वेळी अपयश मिळाला असेल तर त्या वेळेस तुम्हाला काय अनुभव असेल ते काय करायचं आहे तुम्हाला एकमेकांना शेअर करायचं आहे आता आपण बी क्वेश्चन पाहूया बीग क्वेश्चनमध्ये डिसायडेड विच एक्सपिरियन्स शेअर इन द ग्रुप इज द रिमार्केबल फील द फ्लो चार्ट विथ द स्टेप टेकन फॉर सक्सेस ज्यावेळेस तुम्ही फेल्युअर म्हणजे अपयशी झालेलं असाल त्यावेळेस तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी म्हणजे यश मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या पायऱ्यांनी जावं लागलं आहे त्या पायऱ्यां काय करायच्या आहेत तुम्हाला इथं फील करायच्या आहेत तर फर्स्ट आपलं काय येतो ट्राय ज्यावेळेस आपल्याला आपण प्रयत्न करतो नंतर काय होतं आपण फेल्युअर मग आपल्याला काय येतं त्याच्यामध्ये अपयश येतं त्यानंतर वर्क हार्ड आपण काय करतो त्यामध्ये खूप जास्त मेहनत घेतो आणि त्यानंतर सेवरल अटेम्प्ट्स विथ पी तो ते यश मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो अँड दॅन ही गेट सक्सेस सक्सेस म्हणजे नंतर त्याला यश मिळतो आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया सी द इमेज अँड रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर फॉर इच फ्रॉम दोज गिवन बिलो इथे तुम्हाला खाली काही ओळी दिलेल्या आहेत तर त्या काय करायच्या आहे तुम्हाला प्रॉपर रिअरेंज करायचे आहेत म्हणजे पुन्हा लिहायचे आहेत क्रमानुसार इथं आपल्याला आन्सर मी तुम्हाला सांगत आहे पहिल्यांदा अ स्पायडर बेगॅन टू क्लाइम अ वॉल स्पायडरने त्या क्लाइम वॉलवरती क्लाइम म्हणजे चढायला सुरुवात केलेली आहे इट स्लीप अँड फेल डाऊन तो काय करतो की खाली पडतो द स्पायडर क्लाइम अगेन अ लिटिल हायर तो पुन्हा थोडासा चढतो त्यानंतर इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाईम तो पुन्हा खाली पडतो एट ही डीड नॉट गिव अप द क्लाईम हायर अँड हायर आणि श तो काय करतो पुन्हा वरती चढायचा प्रयत्न करतो आणि तो वरती जातच राहतो सिक्स फायनली इट रीच द टॉप आणि तो शेवटी वरती चढतो आता मॉरल मॉरल म्हणजे काय तात्पर्य इफ यू डोंट सक्सेड ॲट फर्स्ट ट्राय अगेन अँड अगेन टील यू सक्सेस समजा तुम्ही पहिल्या प्रयत्नात जर तुम्हाला यश मिळालं नाही तर तुम्ही प्रयत्न हे करतच राहा आणि जोपर्यंत तुम्हाला यश हे मिळत नाही तोपर्यंत काय करत राहायचं प्रयत्न करतच राहायचं इथे आपले चिटचाटचे क्वेश्चन संपलेले आहेत हे प्रश्न मला पुन्हा लिहून तुम्ही पाठवणार आहात Thank you. See you again in our next English session.